When your doctors out in the centre, big task ahead of them. Slightly more weight, very close. That's up in the air, he could be dismissed here. Pass has got going for again. India have lost their first wicket. 8-1. Namaskar, माझं नाव मयुरेश पेम आणि मी ऑल द बेस्ट या नाटकात मुक्याची भूमिका करतो आहे, ज्याचं नाव आहे दिलीप. आणि तो कवी आहे, इनोसंट आहे आणि तो एका मुलीच्या प्रेमात पडतो. पण नाटकात असं आहे की एक आंधळा, एक मुका, एक बहिरा आहे आणि ते तिघही त्याच मुलीच्या प्रेमात पडतात. जे हे त्याला जेव्हा हे कळतं की आपले दोन्ही जीवश्य कंठश मित्र त्याच मुलीच्या प्रेमात आहेत, तर आता ती मुलगी मिळायलाही हवी आणि आपलं व्यंगही लपवायचं आहे. बरं, मित्रांची व्यंग कळली नाही पाहिजेत, बरं त्यांनाही मुलगी मिळाली नाही पाहिजे, अशा सगळ्या गोंधळीत त्या दिलीपची काय पंचायत होते आणि शेवटी त्याला ती मोहिनी मिळते की नाही, हे सगळं ऑल द बेस्ट या नाटकात तुम्हाला बघायला मिळेल. आणि हे सगळं मला काही वेगळं सांगायची गरज नाही, ऑल द बेस्ट म्हटल्यानंतर तुम्हाला माहितीच आहे की ते विनोदी नाटक आहे. सो हे सगळं खूप विनोदी अंगाने दाखवलं जातं आणि सादर केलं जातं. त्यामुळे सकाळीच कपडे वाळत घातले मी. नमस्कार, मी मनमीत पेम. एक नवीन नाटक तुम्हा सगळ्यांसाठी आम्ही घेऊन आलो आहे. नवीन म्हणजे आहे ते जुनंच, पण ॲक्च्युली नवीन आहे, कारण आमची टीम अख्खी नवीन आहे आणि खूप जोशात आणि ऊर्जेत आम्ही हा प्रयोग सादर करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रेक्षकांना मजा येतेच, पण आम्हालाही खूप मजा येते. त्यामुळे ही मजा एक्सपिरियन्स करायला तुम्ही सगळ्यांनी थिएटर्समध्ये नक्की या, एकत्र मजा करू. हॅलो, नमस्कार, मी रचा अग्निहोत्री आणि मी तुमच्या आवडत्या नाटकात ऑल द बेस्ट, ज्याला तुम्ही भरभरून प्रेम केलं आहे, त्यात मी मोहिनी हे पात्र साकारतीय. सो मोहिनी करताना मला खूप मजा येते, कारण मोहिनी ही बऱ्यापैकी रिचासारखी आहे. आउटगोईंग आहे, बबली आहे, एक्स्ट्रोवर्ट आहे आणि शी इज व्हेरी फन लव्हिंग. त्याच्यानंतर तिला लोकांना मोटिवेट करायला खूप आवडतं. तिला असं आवडतं की लोकांनी आपापल्या करिअरमध्ये खूप पुढे जावं, ग्रो करावं, आणि त्यासाठी ती त्यांना सल्ले देत असते आणि त्यांना मोटिवेट करत असते. त्याशिवाय मोहिनी करताना मला चॅलेंजेस पण खूप येतात. जसे सुरुवातीलाच म्हणजे रीडिंग करताना मला काही गोष्टी जाणवल्या की जेव्हा दोन पात्र एकमेकांशी कम्युनिकेट करत आहेत, त्यात ह्या तीन पात्र असे आहेत जे ज्यांना व्यंग आहे, ज्याच्यात आहे म्हणजे एकाला ऐकू येत नाही, एकाला दिसत नाही आणि एकाला बोलता येत नाही. तर जेव्हा मला एखाद्या पात्राशी कम्युनिकेट करायचं असतं किंवा मी एखाद्या चँगशी बोलती आहे, तर तेव्हा हे दोन जे पात्र आहेत ते काहीतरी धुमाकूळ घालत असतात मागे. सो आय हॅव टू बी व्हेरी इन टू द कन्व्हिक्शन मोड की मी त्याच्याशीच बोलते आणि मला लोकांपर्यंत हे पोचवायचं आहे की मला तिकडचं काहीच दिसत नाही आहे. सो हे जे कन्व्हिक्शननी करताना हे दिस इज अ लिटल चॅलेंजिंग पार्ट, पण मजा येते करताना बिकॉज भरपूर शिकायला मिळतं आहे. नाटक म्हणून पहिलं आहे, पण लोकांचे जेव्हा अभिप्राय येतात किंवा लोकांचा जो प्रतिसाद मिळतो, लाईव्ह अप्रिसिएशन मिळतो, सो दॅट इज समथिंग विच इज व्हेरी मॉरल बूस्टिंग. आणि हाय, मी विकास पाटील आणि आज मी इथे आहे आमच्या ऑल द बेस्ट नाटकाच्या प्रयोगासाठी. ऑल द बेस्ट हे नाटक म्हणजे या नाटकाविषयी वेगळं काही सांगायला नको, हे ऑलरेडी इतकं गाजलेलं नाटक आहे, म्हणजे मराठी प्रेक्षकांमध्ये बहुतेकच कोणी असेल ज्यांना हे नाटक माहीत नाही आहे. हे नाटक जवळपास 15 वर्षांच्या गॅपनंतर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे, त्यामुळे आम्ही सगळेच खूप एक्सायटेड आहोत.
जेवढे आम्ही एक्सायटेड आहोत तेवढेच प्रेक्षकही एक्सायटेड आहेत, कारण गेल्या आता जवळपास आमचे एक 40-42 प्रयोग झाले, त्यात आम्हाला जाणवलं की प्रेक्षकांनी आम्हाला तितकीच सुंदर दाद दिली आहे जेवढी ऑल द बेस्ट नवीन आलं होतं तेव्हा प्रेक्षकांनी दिली होती. त्यामुळे आता लवकरच आम्ही 50व्या प्रयोगाकडे वाटचाल करतो आहे. येत्या 5 मेला आमचा 50वा प्रयोग संपन्न होतो आहे, त्यामुळे आम्ही सगळेच खूप एक्सायटेड आहोत. या नाटकामध्ये बेसिकली जसं तुम्हाला माहिती आहे, एक आंधळा मुका आणि बहिरा आणि त्यांच्या आयुष्यात येणारी एक मुलगी ह्या चौघांचीही गोष्ट आहे. त्या चौघांमधला मी विजय हे कॅरेक्टर प्ले करतो आहे ज्याला दिसत नाही, आणि तो पहिल्यांदा मोहिनीला भेटतो आणि मग तो त्याच्यासाठी ती मोहिनी घरी येते, आणि जेव्हा त्याला कळतं की आपले बाकीचे 2 मित्रही त्याच मोहिनीच्या प्रेमात आहेत ज्याच्या जिच्या प्रेमात हा आहे, तेव्हा मग काय गंमत होते, काय गोंधळ उडतो, याबद्दल भाष्य करणारं हे नाटक आहे. अतिशय सुंदर नाटक आहे आणि